नमस्कार मुलांनो, कनेक्टेड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या तिन्ही विषयी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर पुढील घटकांचाही थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. चंद्राची गती, चंद्राच्या गतीचे परिणाम, ग्रहणे, ग्रहणांचे प्रकार. प्रथम आपण सूर्याची माहिती घेऊया. सूर्य हा एक तारा आहे. सूर्य हा पृथ्वीला प्राप्त होणाऱ्या ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते त्यावर आपले जीवन अवलंबून असते. सूर्यापासूनच आपल्याला सौर ऊर्जा प्राप्त होते. अगदी लहानशा झुडपापासून ते मोठमोठ्या झाडापर्यंत सर्व सजीवांसाठी सूर्यप्रकाश उपयोगी ठरतो. पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारा असा हा तारा आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारा ग्रह किंवा खगोल म्हणजे चंद्र. रात्रीच्या वेळेस जेव्हा सूर्य पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूस जातो तेव्हा चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश पृथ्वीला मिळतो. मात्र हा प्रकाश सूर्याच्या प्रकाशा इतका प्रखर नसतो आणि त्याला चंद्रप्रकाश असे म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव ग्रह आहे. पृथ्वीवरील अनेक जैविक आणि अजैविक प्रक्रियांवर सूर्य आणि चंद्र या दोन्हीचा परिणाम होत असतो. आता आपण चंद्राच्या गतीविषयीची माहिती पाहूया. पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या सुद्धा दोन गती असतात. त्यांची नावे आहेत अक्षीय आणि कक्षीय गती. चंद्र स्वतःच्या अक्षाभोवती फिरताना सूर्याच्या भोवतीही प्रदक्षिणा करतो. त्याचप्रमाणे पृथ्वी सुद्धा स्वतःच्या अक्षाभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते. आता तुमच्या लक्षात आले असेल की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि त्यामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होते. याच पद्धतीने चंद्र सूर्याभोवती फिरत नाही, मात्र पृथ्वीच्या गतीमुळे आपल्याला असे वाटते की चंद्र सूर्याभोवती फिरत आहे. चंद्राची अक्षीय गती ही पृथ्वीपेक्षा मंद असते. पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यास एक दिवस लागतो आणि चंद्राला मात्र हीच स्वतः भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 27.5 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र जवळजवळ तितक्याच अवधीत चंद्र पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्य आणि पृथ्वीप्रमाणे चंद्राचा आकार सुद्धा गोल आहे, पण आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते. चंद्राची दुसरी बाजू कधीच पृथ्वी समोर येत नाही. याचे कारण असे की चंद्राची अक्षीय आणि कक्षीय गती ही सारखी असते. आधीच्या चित्रफितीमध्ये आपण जी माहिती घेतली त्याचप्रमाणे चंद्र पृथ्वीच्या भोवती कमी वेगाने फिरतो. चंद्राची ही प्रदक्षिणा सुरू असताना सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी ही 27.5 दिवसाच्या काळात आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे गेलेली असते. त्यामुळे चंद्राला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जास्त अंतर पार करावे लागते. साहजिकच चंद्राला त्याची ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.5 दिवसांचा अवधी लागतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तो त्याचा प्रदक्षिणा मार्ग गोलाकार नसतो, किंबहुना तो लंबवर्तुळाकार असतो. त्यामुळे त्याच्या या प्रदक्षिणा मार्गातील त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे प्रत्येक वेळेस सारखे नसते. चंद्र जेव्हा त्याच्या प्रदक्षिणा मार्गात असताना पृथ्वीपासून सर्वात लांब अंतरावर असतो तेव्हा त्या स्थितीला अपभू स्थिती असे म्हणतात, आणि त्या उलट चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ असतो तेव्हा त्या स्थितीस उपभू स्थिती असे म्हणतात. आता यानंतर आपण चंद्राच्या गतींमुळे होणारे परिणाम कसे असतात याची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण चंद्राच्या कला आणि कालमापन याविषयी जाणून घेऊया. आतापर्यंत तुम्हाला हे समजलंच असेल की चंद्राचे स्थान दररोज बदलत असते. चंद्राला सूर्याकडून मिळणारा प्रकाश चंद्र परावर्तित करतो, त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची जी बाजू दिसते ती प्रकाशित होते. चंद्राची दुसरी बाजू ही नेहमी अंधारलेली असते, कारण त्या भागावर सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही. मात्र चंद्राच्या कक्षीय भ्रमणामुळे त्याच्या प्रकाशित बाजूचा काही भागच पृथ्वीवरून दिसू शकतो. चंद्राच्या आकारात रोज बदल होताना दिसतात, त्यांचे निरीक्षण तुम्ही नक्कीच केले असेल.
पूर्ण गोलाकाराचा थोडा थोडा भाग दिसेनासा होऊन एक दिवस चंद्र पूर्णपणे दिसेनासा होतो आणि नंतर एक छोटीशी चंद्रकोर दिसते जी हळूहळू वाढून एक दिवस पूर्ण गोलाकार चंद्र आपल्याला दिसतो. हे सगळे बदल का होतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? पृथ्वी आणि चंद्राच्या स्थितीनुसार चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार हा वाढत किंवा कमी होत राहतो. जेव्हा चंद्राचा संपूर्ण वर्तुळाकार पृथ्वीवरून दिसू शकतो त्या रात्रीस पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेपासून चंद्राचा या प्रकाशित भागाचा आकार दररोज कमी होत जातो आणि एक दिवस चंद्र आकाशातून अजिबात दिसेनासा होतो. त्या रात्रीस अमावस्या असे म्हणतात. चंद्राचे हे जे आकार बदलत जातात त्यांना चंद्राच्या कला असे म्हणतात. अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळात चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू मोठा होत जातो. त्या काळात शुक्ल पक्ष असे म्हणतात. त्यानंतर जेव्हा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार कमी कमी होतो तेव्हा त्याच्या प्रकाशित भागाचे प्रमाण कमी होत असते. त्या कालावधीला कृष्ण पक्ष असे म्हणतात. पौर्णिमा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसांचे असतात. या प्रत्येक 15 दिवसांच्या कालावधीस पंधरवडा असे म्हणतात. शुक्ल पक्षाला चंद्रवृद्धीचा पंधरवडा आणि कृष्ण पक्षाला चंद्रक्षयाचा पंधरवडा असे म्हटले जाते. अशा प्रकारे या दोन पंधरवड्यांचा मिळून एक महिना बनतो ज्याला चंद्रमास असे म्हणतात. अशा रीतीने चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणेमुळे आपल्याला एक महिन्याच्या कालावधीची कालगणना करता येते. तुमच्यातील प्रत्येकानेच ग्रहण पाहिले असेल किंवा तुम्ही निदान त्याविषयी ऐकले तरी नक्कीच असेल. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधून भ्रमण करतो त्यावेळेस आपल्याला सूर्याचा संपूर्ण भाग दिसू शकत नाही. त्या स्थितीस ग्रहण असे म्हणतात. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामधून भ्रमण करते त्या स्थितीला सुद्धा ग्रहण असे म्हणतात. अमावस्येच्या दिवशी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची दुसरी बाजू प्रकाशित होते. त्यामुळे चंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसते ती अंधारात जाते. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या मागे जातो. त्याच स्थितीत चंद्र सूर्यासमोर असल्यामुळे चंद्राची एक बाजू प्रकाशित होते आणि चंद्राचा पूर्ण गोलाकार पाहायला मिळतो. जेव्हा चंद्र पृथ्वीशी काटकोन करतो तेव्हा चतुर्थीचा चंद्र दिसतो. त्यावेळेस चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित होतो. प्रत्येक पौर्णिमेस किंवा अमावस्येच्या दिवशी ग्रहण होत नाही. पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा कक्षीय मार्ग आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीचा परिभ्रमणाचा कक्षीय मार्ग हे दोन्ही एकाच पातळीत राहत नाही. हे दोन्हीही एकमेकांस छेदतात आणि त्यांच्यात 5 अंशाचा कोन होतो. त्यामुळे जेव्हा पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या दिवशी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते. आता तुम्हाला ग्रहण म्हणजे काय ते समजले आहे, तर मग यानंतर आपण विविध प्रकारच्या ग्रहणांची माहिती घेऊया. ग्रहणांचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. जेव्हा चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या दरम्यान येतो तेव्हा त्याची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे सूर्यग्रहण होते. ही सावली 2 प्रकारची असते. काही भागांमध्ये सावली दाट असते, तिला दाट सावली असेच म्हणतात. त्या उलट अन्य भागात सावली तुरळक स्वरूपाची असते, तिला विरळ सावली असे म्हणतात. पृथ्वीवरील ज्या भागांमध्ये दाट सावली पडते त्या भागातून सूर्य दिसत नाही अशा स्थितीला खग्रा सूर्यग्रहण असे म्हणतात. तसेच विरळ सावलीच्या प्रदेशातून सूर्य काही अंशी दिसू शकतो त्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते. पृथ्वीची जी बाजू सूर्यासमोर येते त्या बाजूलाच सूर्यग्रहण दिसू शकते.
खग्रास सूर्यग्रहण होण्यासारखी स्थिती बऱ्याच ग्रहणांच्या वेळेस निर्माण होत असली तरी प्रत्यक्षात हे सूर्यग्रहण फार थोड्या भागातूनच पाहायला मिळते. मात्र त्याच वेळेस जिथे विरळ सावली आहे अशा सर्व भागातून खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येते. काही वेळेस चंद्र हा पृथ्वीपासून खूपच लांब असतो, म्हणजेच अपभू स्थितीत असतो. तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत न पोहोचता आकाशातच नाहीशी होते, म्हणजेच चंद्राची सावली ही सूर्याच्या अगदी समोर येते आणि त्या स्थितीमध्ये सूर्याची केवळ बाह्यकडा दिसू शकते. एखाद्या बांगडीसारखा हा आकार दिसतो. त्या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. अशा प्रकारचे ग्रहण हे फार क्वचितच पाहायला मिळते. आता आपण चंद्रग्रहणाची माहिती घेणार आहोत. चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होते, जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र पौर्णिमेच्या दिवशी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा चंद्राचा कक्षीय भ्रमणाचा मार्ग हा पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र अदृश्य होतो. त्याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण आणि अमावस्या या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत, त्यांची गल्लत करू नये. मात्र जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या विरळ सावलीतून जातो तेव्हा पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे तिघे एखाद्या विशिष्ट स्थितीत येतात तेव्हा ग्रहणे होतात. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या साध्या खगोलीय स्थिती आहेत, त्यामुळे या ग्रहणांमध्ये चांगले वाईट, शुभ अशुभ असे काहीही नसते. खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने ग्रहणाची स्थिती ही अभ्यासाची एक उत्तम संधी असते. विशेषतः खग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणे ही त्यांच्यासाठी विशेष अभ्यासाचा विषय ठरतात. ज्या भागातून ग्रहणे दिसू शकतात अशा भागांना सर्व जगभरातील शास्त्रज्ञ भेट देतात आणि ग्रहणांविषयीची त्यांची निरीक्षणे नोंदवितात. ही निरीक्षणे त्यांच्या अभ्यासासाठी खूप महत्वाची ठरतात. आपण पाठात जी माहिती घेतली तिच्या मदतीने आपण पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया. उत्तरे
धन्यवाद मुलांनो, मला आशा आहे की आजच्या धड्याचा अभ्यास करताना तुम्हाला मजा आली असेल.